नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी इंग्लिश बोर्ड पेपर आणि यासाठी अत्यंत IMP अशा प्रश्नपत्रिका। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमधील कमीत कमी 60 ते 70 मार्काचा नक्कीच येणार आहे। मित्रांनो, यामध्ये आपण दोन अत्यंत IMP प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्याची उत्तरे यामध्ये बघणार आहोत। तर आपण बघितलं की दोन प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे बघायचं, येथे प्रश्न आणि त्यांची उत्तरं, अशा प्रकारे संपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर आपण संपूर्ण एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला जर याच्या PDF हव्या असतील तर आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी 100 विद्यार्थ्यांनी यामध्ये सबस्क्राईब करायचं आहे। बहुतांश मुलं फक्त व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब न करताच व्हिडिओवरून चालले जातात, त्यामुळे आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे। 100 सबस्क्राईब कंप्लीट केले तर मी या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तिथून आपण ही डाउनलोड करू शकता। तर इथे बघायचा व्हिडिओ व्यवस्थितपणे पॉज। सेक्शन नंबर फर्स्ट, लँग्वेज स्टडी, 19 गुणांसाठी। यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, डू ॲज अ डायरेक्ट अटेम्प्ट एनी फोर, 19 गुणांसाठी। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे। तर पहिल्या प्रश्नामध्ये काय, तर कम्प्लीट द वर्ड बाय युसिंग करेक्ट लेटर, म्हणजेच आपल्या इथे खाली जे शब्द दिले तर त्या शब्दामध्ये योग्य अर्थपूर्ण शब्द आपल्या इथे लिहायचे आहेत 19 गुणांसाठी। सर्वात पहिला शब्द आपल्या इथे काय तयार होतो, तर स्लोली। आपण यामध्ये प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं इथे वाचन करणार आहोत। तर पहिला शब्द आहे स्लोली, त्यानंतर सेकंड शब्द आहे फ्रेंड, त्यानंतर थर्ड शब्द आहे डेंजर आणि फोर्थ शब्द आहे मॅच। अशा प्रकारे आपले शब्द येतील। त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर, तर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्या इथे अरेंज करायचे आहेत। ग्लिस्टन, वर्ल्ड, करेज आणि फोरगिव हे शब्द आपले जे दिले तर त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहे। तर यांची उत्तरे बघायचं तर करेज, फॉरगिव, ग्लिस्टन आणि वर्ल्ड अशा प्रकारे यांची उत्तरे असणार आहेत। त्यानंतर बघायचं आहे बी, यामध्ये काय तर बस, ब्युटिफुल, बाय आणि ब्ल्यू। तर ब्युटिफुल, ब्ल्यू, बस आणि बाय अशा प्रकारे याची उत्तरे इथे आहेत। यानंतर यामध्ये थर्ड बघायचं आहे पंक्चुएट द फॉलोइंग, जे आपल्या इथे खाली चिन्ह शब्द दिले आहेत म्हणजे इथे जे वाक्य दिले आहेत तर वाक्यांना आपल्याला योग्य विरामचिन्ह, यामध्ये आपल्या योग्य विरामचिन्ह असे इथे वापरायचे आहे। तर इथे बघू शकता लेट्स गो फॉर अ वॉक, शी सेड। यानंतर इथे सेकंड जे आपल्या इथे सेंटेन्स दिलेले आहेत त्या सेंटेन्समध्ये आपल्या योग्य असे विरामचिन्ह इथे टाकायचे आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न बघायचं, तर पुढील प्रश्नामध्ये काय, तर इंटरनॅशनल, इंटरनॅशनल या शब्दापासून आपल्या 3 अक्षरी 4 वर्ड बनवायचे। तर पहिला शब्द बघायचा इंटरनॅशनल, नेशन, नॅशनल आणि नोट्स अशा प्रकारचे शब्द आपले तयार होतील। यानंतर बघायचे स्कूल, स्कूल या शब्दासोबत रिलेटेड वर्ड आपल्या इथे लिहायचे आहेत 1, 2, 3 आणि 4। तर स्कूल या शब्दासोबत रिलेटेड वर्ड अशा प्रकारे आपले असणार आहेत। तर पहिला बघायचं आहे स्पेसियस, ब्युटिफुल, प्रोफेशनल, एज्युकेटिव्ह आणि एक्सलंट अशा प्रकारचे शब्द आपण लिहू शकतो। त्यानंतर वर्ल्ड, वर्ल्ड या शब्दापासून नाऊन असलेले शब्द आपल्याला तयार करायचे आहेत। तर डॉनकी, याच, टोमॅटो आणि सॅलड। यानंतर डू ॲज डायरेक्ट, यामध्ये बघायचं आहे इन फ्रंट ऑफ यू, तर हा शब्द आपण आपल्याला पुढील वाक्य हे पूर्ण करायचं, काय तर इन फ्रंट ऑफ यू। त्यामध्ये अ डॉग वॉक अक्रॉस द रोड इन फ्रंट ऑफ मी। यानंतर बघायचं सेकंड, त्यामध्ये कॉल्स मिनिंगफुल, तर इथे अर्थपूर्ण वाक्य इथे तयार करायचं आहे। आय नो फॉर ऑफ स्कूल डे, तर यापासून बघायचं आहे आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू कॅन हेल्प अस, तर यापासून अशा प्रकारे आपलं अर्थपूर्ण वाक्य तयार होईल। यानंतर यामध्ये सेकंड बघायचं आहे अटेम्प्ट एनी वन, तर अटेम्प्ट एनी वन यामध्ये काय येईल, तर प्रेफिक्स आणि सफिक्स आपल्या इथे वापरायचं, तर डार्कपासून होतं आपलं डार्कनेस आणि ब्युटीपासून होतं ब्युटी। यानंतर सेकंड यामध्ये बघायचं आहे डार्क आणि ब्युटी, तर यामध्ये फर्स्ट यामध्ये काय, तर यापासून आपला सेंटेन्स तयार करायचे, तर अशा प्रकारे आपण इथे दोन सेंटेन्स तयार करायची आहेत। यानंतर सेकंड टेक्स्टुअल पॅसेज, तर टेक्स्टुअल पॅसेजमध्ये 19 गुणांचा आपला हा सेक्शन आहे। हा सेक्शन काय, तर आपला टेक्स्टुअल पॅसेज। या सेक्शनमध्ये आपल्याला पॅसेजच्या आधारे प्रश्नही विचारण्यात येतात, ठीक आहे। यासाठी आपण पॅसेज व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा। सर्वात पहिला जो पॅसेज आहे तो 10 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। यामध्ये खालील जे विधाने दिलेले आहेत तर ती विधाने चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्या इथे सांगायचं आहे। स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, 19 गुणांसाठी। इथे बघायचं आपल्या 4 स्टेटमेंट दिले तर ते 4ही स्टेटमेंट आपण इथे वाचायचे आहेत। आणि यावर जो आपल्याला जो पॅसेज दिला आहे तर त्या पॅसेजचं इथे आपण व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचं आहे। ठीक आहे ना। यानंतर या पॅसेज आपल्या जे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर त्यांचे उत्तर इथे आपण व्यवस्थितपणे वाचायचे। फेल्स, ट्रू, फेल्स आणि फेल्स, तर फर्स्ट आहे फेल्स आहे, सेकंड ट्रू आहे, थर्ड फेल्स आहे आणि फोर्थ काय, तर फेल्स आहे। त्यानंतर बघायचं आहे डिस्क्राईब द अटेम्प्ट मेड बाय अ सीगल्स फ्रॉम द फ्लाय, आणि इथे आपल्या याचं उत्तर दिलं आहे तर त्याचं आपण व्यवस्थितपणे इथं वाचन करायचं आहे। त्यानंतर मॅच द पेअर, तर इथे पेअर जे आहे त्याला आपल्याला मॅच करायचे आहे, ठीक आहे। ए सेक्शन आणि बी सेक्शन, तर याप्रमाणे इथे उत्तर दिले तर फर्स्ट काय, तर फर्स्ट सी आहे,
सेकंडचं काय तर सेकंडचं डी आहे, त्यानंतर थर्डचं इथे ए देण्यात आलं आहे, आणि फोर्थचं काय तर फोर्थचं बी इथे उत्तरे दिलेले आहेत. त्यानंतर डू ॲज अ डायरी डिस्क्राईब करायचं आहे. ही कुड नॉट राईज, तर ही कुड नॉट राईज हा जे आपल्या इथे वाक्य दिलेलं आहे, तर रिराईट द सेंटेन्स युसिंग अनेबल टू यूज करायचं आहे, आणि पुन्हा आपल्या इथे लिहायचं आहे. तर याचं उत्तर कसं येईल, ही वॉज अनेबल टू राईज. यानंतर सेकंड इथे बघायचं आहे, ही वॉज ट्राय अँड वीक. मेक इट एक्सक्लेमेटरी, तर एक्सक्लेमेटरी इथे तयार करायचं आहे आपल्याला. त्याचं उत्तर या अशा प्रकारे येईल, हाऊ टाय अँड वीक ही वॉज अशा प्रकारचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, तर पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपला आवडता बर्ड कोणता आहे आणि का, तर आपल्याला इथे सांगायचं आहे एकूण दोन गुणांसाठी. इथे बघायचं आहे आपल्याला जे उत्तरं दिले आहेत, तर आपण ते उत्तर इथे सांगू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे उत्तर आपण इथे लिहू शकतो. यानंतर इथे पुढे बघायचं आहे, बी रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. आपल्या जो इथे खाली जो पॅसेज दिलेला आहे, तर तो व्यवस्थितपणे वाचायचा आणि त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं इथे लिहायची आहेत. ठीक आहे, सर्वात पहिले कम्प्लीट द सेंटेन्स, आपल्या इथे जे सेंटेन्स दिले आहे तर ते सेंटेन्स आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आणि सेकंड यामध्ये हॉन कैला सत्यार्थी कॉल फॉर मार्च. ठीक आहे, तर त्याचे उत्तर आपण बघायचे. सर्वात पहिले आपल्या इथे जो पॅसेज दिला आहे तो पॅसेज आपण व्यवस्थितपणे इथे वाचून घ्यायचा, व्हिडिओ पॉज करायचा, आणि जो पॅसेज दिलेला आहे त्याचं आपण वाचन करायचं आहे. यानंतर यावर आधारित प्रश्नांची उत्तर इथे बघायचे, लेट अस मार्च फ्रॉम इग्नर टू अवेकिंग. त्याचप्रमाणे इथे इतर आपल्या इथे काय तरी त्यांची उत्तरे इथे देण्यात आले आहे, तर ते आपण इथे वाचायचे. त्यानंतर बघायचे, कैला सत्यार्थी कॉल फॉर अ मार्च फ्रॉम. ठीक आहे, तर इथे चार इथे त्यांनी सांगितले तर आपल्या इथे उत्तरे देण्यात आलेले आहे, व्यवस्थितपणे ते वाचून घ्यायचे. यानंतर यामध्ये बघायचे, बी थ्री राईट अ नाऊन फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज, डार्क डार्कनेस, एक्सपोल्ड एक्सप्रेशन, एज्युकेट एज्युकेशन, आणि इग्नोर इग्नोरन्स, तर अशा प्रकारची उत्तरे आहेत. त्यानंतर फोर बी फोर यामध्ये डू ॲज अ डायरेक्ट, तर डू ॲज अ डायरेक्ट यामध्ये लेट अस डेमोक्रेटाईज नॉलेज, त्यामध्ये क्वेश्चन टॅग आपल्याला व्यवस्थितपणे यामध्ये चूज करायचा. तर यामध्ये आपला कोण क्वेश्चन टॅग कोणता येईल, तर यामध्ये शॉल वी, शॉल वी आपला काय तरी इथे क्वेश्चन टॅग इथे असणार आहे. त्यानंतर इथे सेकंड, लेट अस डेमोक्रेटिक्स नॉलेज शॉल वी, अशा प्रकारे याचं उत्तर राहील. त्यानंतर इथे इन्फिनेटिव, उत्तर ज्यामध्ये या अंडरलाईन करायची, कशाला इन्फिनेटिव जे आहे आपण वापरले तर त्याला अंडरलाईन करायची, आणि वरील वाक्यामध्ये आपण काय इन्फिनेटिव वापरले, टू पुट यामध्ये इन्फिनेटिव वापरण्यात आलेले आहे. यानंतर यावर पॅसेजवर आधारित पर्सनल रिस्पॉन्स याचं उत्तर आपण लिहायचं आहे. बघायचं आहे, वॉट डज हॉनरेबल कैला सत्यार्थी सजेस्ट अस टू डू. तर अशा प्रकारे आपण याची उत्तरे लिहायची आहेत. यानंतर यामध्ये आपला सेक्शन नंबर थर्ड सुरू होतो. सेक्शन नंबर थर्डमध्ये काय, तर पोएट्री आहे. तर एकूण 10 गुणांसाठी आपल्या इथे पोएट्री दिलेली आहे सेक्शन नंबर सेकंड यामधील. यामधील फर्स्ट काय, तर फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, जे खाली आपल्या काही विधान दिले आहेत, ते एकूण ते 1, 2, 3 आणि 4 जे विधान दिले आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्या इथे सांगायचे आहेत. इथे ही जी कविता देण्यात आली आहे, त्या कवितेचं आपण व्यवस्थितपणे वाचन करायचं आहे, आणि या कवितेचं वाचन करून त्याच्या आधारे विधाने चूक आहेत की बरोबर आहेत ते सांगायचे आहेत, आणि त्यांची उत्तरं बघायची आहेत. अशा प्रकारे यांची उत्तरं इथे असणार आहेत. यानंतर यामध्ये बघायचं, ए टू कम्प्लीट द वेग डायग्राम. इथे आपला जो वेग डायग्राम देण्यात आलेला आहे, तर तो वेग डायग्राम आपल्या इथे कम्प्लीट करायचा आहे. द चाइल्ड विशेष टू स्नो ऑफ सीड ऑफ द मून लाईट बिकॉज. ठीक आहे, इथे दोन इथे याचे उत्तरे आहेत, आणि ते अशा प्रकारचे उत्तरे इथे असणार आहेत. यानंतर इथे बघायचं, नेम ऑफ अ फिगर ऑफ स्विच फ्रॉम द लाईन, ओ मून लाईट गिव मी अ मून लाईट. यामध्ये अलिट्रेशन, द साऊंड ऑफ एम हॅज बीन अ रिपीटेड. ॲप्रिसिएशन ऑफ अ पोएम, तर आपल्या इथे जी पोएम देण्यात आलं याचा ॲप्रिसिएशन आपल्या इथे लिहायचं आहे. इथे बघायचं, टायटल, नेम ऑफ अ पोएम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर सेंट्रल थीमामधील काय आहे ते आपण ते सांगायचे आहे. तर टायटल, स्टॉप बाय वूड ऑन स्नो इव्हिनिंग. त्यानंतर सेकंड यामध्ये पोएट काय, तर रॉबर्ट ली फ्रॉस्ट याचे पोएट आहे. त्यानंतर राईम स्कीम, तर राईम स्कीम यामध्ये अशा प्रकारे देण्यात आलेले आहे. फिगर ऑफ स्पीच बघायचे, इथे दिलेले आहे ते आपण व्यवस्थितपणे वाचायचं आहे, फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर फाईव्ह यामध्ये बघायचं, थीम आणि सेंट्रल आयडिया यामधील काय आहे. यानंतर आपला सुरू होता सेक्शन नंबर फोर त्यामध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे. मित्रांनो, नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उत्तर आहे ते आपल्याला देण्यात आलेला आहे, आणि यामध्ये कम्प्लीट सेंटेन्स आपल्याला जे इथे सेंटेन्स दिलेले तर ते सेंटेन्स आपल्याला इथे कम्प्लीट करायचे. तर पॅसेजच्या आधारे त्यासाठी आपण पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचं आहे, आणि सेंटेन्स हे आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. हे पाहिजे अशा प्रकारचे उत्तर येत असणार आहे. फिमेल स्पॅरो ले फॉर 6 to 8 eggs at a time.
यानंतर सेकंड बघायचं, सेकंडचं इथं आपल्याला आन्सर दिलेलं आहे ट्विंग्स ग्रास अँड प्लांट फायबर. यानंतर थर्डचं आन्सर दिलं आणि फोर्थचं इथं आन्सर आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर ए टू बघायचं आहे, हाऊ डू यू स्पॅरो टेक अ बाथ. यानंतर ए थ्री, फाइंड आउट ॲग्जेक्टिव अँड फॉलोविंग नाउन फ्रॉम द पॅसेज. तर पॅसेजच्या आधार आपल्या इथे बघायचं सॉन्ग कसं आहे, सॉन्ग ब्युटिफुल आहे, वॉटर कसं आहे, शॅलो वॉटर आहे, बर्ड कसं आहे तर बर्ड स्मॉल आहे, आणि स्पेसिस कशा आहेत तर डिफरंट स्पेसिस आहे. त्याचप्रमाणे डूएचं डायरेक्ट करायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यामध्ये काय आहे, अंडरलाईन द सब ऑर्डिनेट क्लॉक. तर सब ऑर्डिनेट क्लॉक याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर सेकंड, डब्ल्यू एच टाईपचा आपल्या इथे क्वेश्चन तयार करायचा आहे. यानंतर ए फाईव्ह यामध्ये, वी हॅव टू सेव द बर्ड, डू यू ॲग्री विथ द स्टेटमेंट ऑफ अँड वाय. तर आप तर ए फाईव्हमध्ये काय, जर आपल्याला बघायचं स्टेटमेंट जे आहे तर स्टेटमेंट जे चूक आहे किंवा बरोबर आहे, सॉरी इथे आपलं जे स्टेटमेंट दिले तर आपण वी हॅव टू सेव बर्ड, तर आपण पक्षी वाचवायला हवेत का आणि का, तर यासोबत आपण ॲग्री आहे किंवा नाही आहे ते आपल्या इथे सांगायचं आहे. बघायचं इथे उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर योग्य आहे किंवा अयोग्य ते आपण इथे सांगायचं आहे. यानंतर बी तर यामध्ये बघायचं आहे, समरी रायटिंग लिहायचं आहे. आपण जो वर पॅसेज बघितला तर पॅसेजच्या आधार आपल्याला समरी रायटिंग अशा प्रकारे लिहायची आहे. यामध्ये अ स्पॅरो इट्स अ युनिक फीचर अँड अ ॲबिलिटी. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या इथे काय तर याला हेडलाईन द्यायची आणि हेडलाईन देऊन आपण लिहायचं आहे पॅसेज. यानंतर सेक्शन नंबर फाईव्ह यामध्ये काय तर रायटिंग स्किल आपल्याला देण्यात आलेलं आहे. एकूण 20 गुणांसाठी रायटिंग स्किल आहे. इथे हेल्थ इज अ वेल्थ आणि इथं काय तर कोणत्या ठिकाणी आहे तर गांधी मेमोरियल हॉल. ठीक आहे, ते वार वगैरे सर्व आपल्या व्यवस्थितपणे देण्यात आलेलं आहे, त्याचं आपण वाचन करायचं आहे. त्यानंतर यामध्ये बघायचं आहे इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर आपल्याला लिहायची आहे. तर दोघंही लेटर आपण लिहिलेले आहेत ते व्यवस्थितपणे आपण बघायचे आहेत. यानंतर फॉर्मल लेटर, तर फॉर्मल लेटर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे. डायलॉग रायटिंग बघायचे, डायलॉग रायटिंग आपण अशा प्रकारे इथे कम्प्लीट करायचे. तर इथे डायलॉग रायटिंग फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ, तर अशा प्रकारे आपल्याला डायलॉग रायटिंग प्रॉपर ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर कम्प्लीट डायलॉग, इथे जे आपल्याला डायलॉग दिले ते डायलॉग आपल्याला इथे कम्प्लीट करायला सांगितलेले आहेत. यानंतर नेक्स्ट, डेव्हलप अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड रिगार्डिंग द कोरोना व्हायरसची जी आपल्याला इथे सिच्युएशन आहे. तर या सिच्युएशनवर आपल्याला डायलॉग रायटिंग कम्प्लीट करायचे. कीर्ती आणि विक्की या दोघांमधील डायलॉग आपल्याला इथे सांगायचे आहेत आणि अशा प्रकारची उत्तरे असणार आहेत. यानंतर ड्राफ्टिंग स्पीच रोल ऑफ अ टीचर, तर टीचरचा म्हणजेच आपल्या शिक्षकांचा आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे रोल असतो तो आपण सांगायचे आहेत. एकूण 10 मुद्द्यांच्या आधारे इथे पाहिजे अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे. यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, तर विटॅमिन्स, तर विटॅमिन्सवर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर लिहायचं, विटॅमिन ए बी सी आणि डी. तर कशामध्ये असतं आणि कशामध्ये नसतं तरी आपल्याला इथे सांगायचं आहे एकूण. तर अशा प्रकारचंही उत्तर असणार आहे, टाईप्स ऑफ विटॅमिन कशाप्रकारे आहेत आणि यांचं उत्तर काय आहे. त्यानंतर वर्बल टू नॉन वर्बल आपल्या इथे लिहायचं आहे. ह्यामध्ये डू आणि डोंट, तर आपण यामध्ये काय करू आणि काय नाही करू ते आपण सांगणार आहोत. त्यानंतर न्यूज रिपोर्ट, तर न्यूज रिपोर्ट अशा प्रकारे करायचं, लेपर्ड अटॅक 8-year-old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क. यानंतर आपलं कथालेखन करायचं, तर इथे नंतर सेक्शन नंबर थर्ड यामध्ये काय तर स्किल डेव्हलपमेंट, यामध्ये आपल्याला फक्त ट्रान्सलेशन करायचं असतं. इंग्लिशमध्ये जे शब्द दिले आहेत त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. उदाहरणार्थ बघायचं आहे ड्रीम, सिटीजन, लायब्ररी, प्रेयर, हेरिटेज आणि नेचर, अशा प्रकारचे शब्द आहेत त्यांना आपल्याला काय तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. यानंतर इथे आपलं जे वाक्य दिले तर त्या वाक्यांना आपल्याला काय करायचं, मराठीमध्ये इथे या वाक्यांना ट्रान्सलेट आपल्याला करायचं आहे. यानंतर या म्हणे आपल्याला इथे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं, पेरावे तसे उगते आणि अंतरून पाहून पाय पसरावे. यानंतर नेक्स्ट आला आपल्याला यामध्ये नेक्स्ट IMP क्वेश्चन पेपर. नेक्स्ट IMP क्वेश्चन पेपर यामध्ये बघायचं आहे. पुन्हा यामध्ये काय सेक्शन नंबर फर्स्ट यामध्ये बघायचं आहे, कम्प्लीट आपल्या ऑर्डर करायचे. त्याचप्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला इथे अरेंज करायचे आहे. त्यानंतर पंक्चुएट द फॉलोइंग, तर फॉलोइंग यामध्ये पंक्चुएट करायचे. अर्बनायझेशन, तर अर्बनायझेशन आपल्याला इथे शब्द लिहायचे. त्यानंतर ब्लँकेटवर अडीच आपल्या एकूण 5 शब्द इथे सांगायचे आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण जे आपल्या इथे प्रश्नपत्र दिले ते आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करून इथे बघत राहायचे आहेत मित्रांनो. कारण काय तर, कारण आपला व्हिडिओ हा खूपच मोठा होईल आणि व्हिडिओ जर मोठा झाला तर आपल्यालाही बोर होईल आणि आपण हा व्हिडिओ अंत शेवटपर्यंत बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपण व्यवस्थितपणे बघत राहायचा. ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण वाटलं तर तिथे आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि वाचून घ्यायचा आहे.
सेक्शन नंबर थर्ड यामध्ये पोएट्री, तर पोएट्रीवर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत तर ते आपण इथे बघून घ्यायचे. मूनलाईट या कवितेवर आधारित प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपण इथे बघणार आहोत. सेक्शन नंबर फोर्थ यामध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज देण्यात आलेला आहे, तो आपण व्यवस्थितपणे इथे बघायचा आहे. यानंतर यावर आधारित समरी रायटिंग आपण लिहायची आहे. त्याचप्रमाणे यामध्ये रायटिंग स्किल यामध्ये आपल्या पत्र लिहायचे तर बघायचे. अशा प्रकारे पत्र सांगितलं तर जॉईन समर कॅम्प आपल्याला इथे करायचं आहे, त्यावर आपल्याला पत्र लिहायचं आहे. इन्फॉर्मल लेटर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर फॉर्मल लेटर येईल तर ते फॉर्मल लेटर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे. ते सब्जेक्ट इथे व्हायचं आहे. डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंग आपल्याला कम्प्लीट करायची, तर अशी आपली डायलॉग रायटिंग कम्प्लीट होईल. यानंतर इथे ड्राफ्टिंग स्पीच करायचं, तर ड्राफ्टिंग स्पीचचं बघायचं आहे. अशा प्रकारे आपण आन्सर इथे लिहायचं आहे. इथे यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, तर ॲडव्हान्टेजेस विलेज लाईफचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत ते आपण इथे सांगायची आहे. त्यानंतर वर्बल टू नॉन वर्बल, तर यामध्ये आपला जो खाली जे तक्ता दिला आहे तो तक्ता आपल्याला इथे कम्प्लीट करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपला लास्ट बघायचा सेक्शन नंबर सिक्स, यामध्ये स्किल डेव्हलपमेंट. तर इथे इंग्लिशमध्ये शब्द दिले तर त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे. बेगर, करेज, रोल, फेथ, रिॲक्शन, नॉटी. तर भिकारी, धैर्य, नियम, निष्ठा, प्रतिक्रिया आणि खोडकर अशा प्रकारे शब्द आपले होतील. त्याचप्रमाणे जे वाक्य दिले तर त्या वाक्यांनाही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, आणि ज्या म्हणी दिलेल्या आहेत तर त्या म्हणींनाही आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशा नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.